11वी राज्यशास्त्राचे 6वे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. आपल्या 6व्या प्रकरणाचे शीर्षक न्यायमंडळाची भूमिका रोल ऑफ द ज्युडिशियरी असा आहे. या प्रकरणामध्ये आपण शासन संस्था शासन संस्थेचे तीन अंग कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ महाभियोग आणि हा महाभियोग कोणाकोणावर आणि कोणत्या प्रकारे ही प्रक्रिया राबवली जाते हे पण आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर आपण भारतातील न्यायव्यवस्था मग न्यायव्यवस्थेची रचना कशी आहे तर प्रत्येक रचनेच्या टप्प्यावरच्या घटकाचा आपण सविस्तर आणि सखोल अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मागील तासामध्ये आपण 4 रिट्स ज्या आहेत रिट्स आदेश निर्देश आणि याचा आपण अभ्यास केलेला आहे. भारतीय संविधानामध्ये कलम 32 आर्टिकल नंबर 32 त्यातला दुसरा भाग 32 मध्ये 2 याचा आपण अभ्यास केलेला आहे. मग रिट्स याच्यामध्ये आपण 2 व्याख्या पाहिलेल्या होत्या. एक म्हणजे रिट्स याचिका आणि रिट बरोबर. मग रिट्स याचिका कशाला म्हणलेलं होतं सखोल अभ्यास आपण पाठीमागील लेक्चरला केला होता तरी पण आपण फक्त रिव्हिजन वाला आपण घेऊन पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत. आणि आजच्या टॉपिकमधला तो आजच्या लेक्चरमधला जो नवीन पॉईंट आपण सुरू करायचा आहे तो म्हणजे न्यायमंडळाची सक्रियता ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं त्याला म्हटलं जातं. मग रिट्स याचिका म्हणजेच काय तर भारतीय नागरिकाने मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात केलेल्या याचिकेला रिट्स याचिका असं म्हणतात. मग रिट म्हणजेच काय व्हॉट इज मीन बाय रिट. रिट इंग्रजीमध्ये कसा लिहिला जातो WRIT ओके रिट. तर मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाविरोधात सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशास रिट असं म्हणतात. म्हणजेच सर्वोच्च किंवा उच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट रिट देऊ शकतं. मग यांची कार्यक्षेत्राची व्याप्ती किती तर कोणतंही उच्च न्यायालय त्याच्या कार्यक्षेत्रापुरतेच रिट याचिका किंवा रिट चा आदेश देतो. तर सर्वोच्च न्यायालय संपूर्ण देशासाठी रिट्स आदेश देऊ शकतात. एकूण रिट्स जे आहेत भारतीय संविधानामध्ये कलम 32(2) मध्ये दिलेले आहे. एकूण रिट 5 आहे. पहिले आपण अभ्यासलेले आहे बंदी प्रत्यक्षीकरण त्यालाच देहोपस्थिती असं म्हणतात. म्हणजे 24 तासाच्या आत न्यायालयात हजर केलं नसेल तर सखोल आपण अभ्यासलेला आहे मागील 2 वेळा 2 लेक्चर. त्यानंतर परमादेश मॅनमस तसंच बंदी प्रत्यक्षीकरण देहोपस्थितीला एबीएस कॉर्पस म्हणलं जातं. दुसरे आहे परमादेश मॅनमस डू दिस कृती करा ओके. त्यानंतर तिसरी जी काही रिट होती ती म्हणजे प्रतिषेध. चौथी जी होती ती म्हणजेच उत्प्रेक्षण प्रोहिबिशन. आणि पाचवी जी रिट होती किंवा आहे ती म्हणजे अधिकार पृच्छा. हे आपण मागच्या तासाला शिकवून संपवलेली आहे किंवा सविस्तर म्हणजे पाचवी रिट जी आहे त्या मागील लेक्चरमध्ये आपण सखोल अभ्यासलेल्या आहे ओके. सर्टी उरोरे आणि को वॉरंट करे. मग आता अधिकार पृच्छा काय थोडक्यात जर रिपीट करायची जर झाली तर एखाद्या व्यक्तीचा त्या पदावर राहण्याचा अधिकार कोणता. समजा एखादी व्यक्ती पात्रता नसताना सिनियरिटी डाऊन वशिल्याने जर एखाद्या पदावर बसली तर अशा वेळेस त्या पदाशी संबंधित व्यक्ती न्यायालयामध्ये अधिकार पक्षाचा अर्ज करू शकते. आणि न्यायालय संबंधित व्यक्तीस तुम्ही या पदावर बसलात तुम्हाला या पदावर राहण्याचा अधिकार काय कोणता बसण्याचा अधिकार कोणता हे न्यायालय विचारू शकतं. म्हणजेच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ह्या 5 रेट आहेत बंदी प्रत्यक्षीकरण किंवा देहोपस्थिती
दुसरे आपल्याला सांगायचे ते म्हणजे परमादेश प्रतिषेध उत्प्रेक्षण त्याला प्राकर्षण म्हणतात आणि पाचवी म्हणजे अधिकार मोर्चा. मित्रांनो या पाच रिट संपूर्ण आपण पुढच्या पॉइंट नंबर गेलेलो होतो त्यातला काही आपण भाग अभ्यासलेला आपण होता. तर मुद्दा असा होता न्यायमंडळाची सक्रियता त्याला इंग्रजीमध्ये ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असं म्हटलं जातं. मग सर्वसामान्यपणे आपण समाजामध्ये असं पाहतो आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणामध्ये आपण असं पाहतो की न्यायालयामध्ये येणारे खटले कोण दाखल करतो, जे न्यायालयामध्ये खटले येतात हे खटले कोण दाखल करतं, तर हे खटले बाधित व्यक्तींनी ज्याच्यावर अन्याय झालाय अशी व्यक्ती जी आहे ही बाधित असणारी व्यक्ती अन्याय होणार झालेली जी व्यक्ती आहे अशी बाधित व्यक्ती न्यायालयामध्ये खटले दाखल करू शकते. किंवा अजूनही काही खटले येतात तर ते याचिकेच्या स्वरूपामध्ये हे खटले न्यायालयामध्ये दाखल केले जातात. बरोबर, म्हणजे बाधित व्यक्ती न्यायालयामध्ये खटला दाखल करू शकते किंवा त्या ठिकाणी याचिकेच्या रूपाने न्यायालयामध्ये खटले दाखल होतात. मग याचिका असत किंवा बाधित व्यक्तीने केलेला खटला असत, पण अलीकडच्या काही दशकांमध्ये आपल्याला न्यायमंडळाच्या संदर्भात असं जाणवतं की न्यायमंडळाच्या कार्याची अधिकारांची व्याप्ती ही वाढलेली दिसून येते. न्यायमंडळाचा सक्रिय झालेला आहे, न्यायमंडळ सक्रिय झालेलं आहे. मग उदाहरणार्थ आपल्याला सांगताय की सार्वजनिक स्वरूपाचे किंवा सार्वजनिक काही महत्वाचे मुद्दे आहेत, सार्वजनिक महत्वाच्या विषयात कोणत्याही व्यक्तीला याचिका दाखल करता येते. समाजाचं हित ज्या विषयात गुंतलेलं आहे त्याच्या संदर्भात कोणतीही व्यक्ती न्यायालयामध्ये याचिका दाखल करू शकते, खटला दाखल करू शकते. बरोबर, मग त्याच्याशी संबंधित असू द्या किंवा नसू द्या. मग ही जी याचिका दाखल केली जाते, बरोबर, सार्वजनिक हिताच्या तो महत्वाच्या विषयाच्या संदर्भात एखादी व्यक्ती समाजातली कोर्टामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल करते, मग त्याला म्हटलं जातं जनहित याचिका. बरोबर, काय म्हटलं जातं? जनहित याचिका. PIL त्याचा लॉंग फॉर्म असा आहे, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. मागील तासामध्ये आपण जनहित याचिका म्हणजेच काय त्याची आपण व्याख्या अभ्यासलेली होती. मग काय आहे जनहित याचिका म्हणजेच काय? तर जनहित याचिकेची आपण व्याख्या आता तोंडीच पाहूया, मागील तासा आपण ती व्याख्या लिहून अभ्यासलेली. मग जनहित याचिका म्हणजेच काय? जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी किंवा जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी व वैधानिक हक्कांची कोणाकडूनही पायमल्ली होत असेल तर त्यास अटकाव करण्यासाठी न्यायालयात दाद मागणे होईल. अटकाव करण्यासाठी न्यायालयात दाद मागणे होईल. ओके, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण मुद्दा घेतोय न्यायमंडळाची किंवा न्यायालयाची सक्रियता, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम,
मगाशी सांगितल्याप्रमाणे की सार्वजनिक काही महत्त्वाच्या विषयांवरती समाजातील कोणतीही व्यक्ती नागरिक न्यायालयामध्ये त्याठिकाणी याचिका दाखल करू शकतो त्याला म्हणतात जनहित याचिका इंग्रजीमध्ये त्याला पीआयएल असं शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं त्याचा लॉन्ग फॉर्म आहे पब्लिक इंटरेस्ट डिबेट बरोबर जनहित याचिका म्हणजेच काय व्हॉट इज मीन बाय पीआयएल तर त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण ब्लॅकबोर्डमध्ये लिहिलेली आहे एकदा व्यवस्थित आपण वाचूया आणि मग त्याचं स्पष्टीकरण आपण त्याचं घेऊया जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी व वैधानिक हक्कांची कोणाकडूनही पायमल्ली होत असेल तर त्यास अटकाव करण्यासाठी न्यायालयात दाद मागणे वर्कस्टोअर आपण विचारात करू आपण व्याख्या देतो जनहित याचिकेची जनतेचे हितसंबंध बरोबर म्हणजे जी याचिका एखाद्या व्यक्तीकडे दाखल केली जाते त्याच्यामध्ये जनतेचे हितसंबंध असले पाहिजे समाजाशी निकट असली पाहिजे सार्वजनिक असले पाहिजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी मग जनतेचे हितसंबंध हितसंबंधाचं संरक्षण करणं हक्कांचं संरक्षण करणं अधिकार त्या ठिकाणी व्यक्तीला मिळाले म्हणजे जनतेचे हितसंबंध जिथं जिथं आहे त्या हितसंबंधाची जोपासना करण्यासाठी वैधानिक हक्कांची कोणाकडूनही पायमल्ली होत असेल तर म्हणजेच संविधानाने कायद्याने जे जे हक्क व्यक्तीला दिलेले आहेत नागरिकांना दिलेले आहेत जर असे वैधानिक हक्क कायदेशीर हक्क जर कुणी डावलत असेल तर बरोबर आहे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी आणि वैधानिक हक्कांची पायमल्ली पायमल्ली म्हणजे हक्क डावलणे असं त्याचा अर्थ आहे हक्क नाकारणे बरोबर आहे हा पायमल्लीचा अर्थ आहे पायमल्ली होत असेल तर त्यास अटकाव करण्यासाठी मग एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच किंवा व्यक्ती समाजाची मानवी हक्क डावलते तर डाव मानवी हक्क डावलून द्यायचे का नाकारून द्यायचे का नाही ही प्रक्रिया कुठेतरी थांबवली पाहिजे ते शोषण तो अन्याय तो कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे बरोबर आहे पायमल्ली होत असेल तर त्यास अटकाव करण्यासाठी कुठं दाद मागायची न्यायालयात दाद मागायची बरोबर आहे त्यालाच काय म्हणायचं जनहित याचिका पीआयएल पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असं त्याला म्हटलं जातं म्हणजे पुन्हा एकदा आपण एका रिपीट करूया जनहित याचिका म्हणजे जनतेचे हितसंबंध जोपासण्यासाठी वैधानिक हक्कांची कोणाकडूनही पायमल्ली होत असेल तर त्यास अटकाव करण्यासाठी न्यायालयामध्ये दाद मागणे होय बरोबर मग आता न्यायालयामध्ये जनहित याचिका कोण दाखल करू शकतो तर कोणताही सामान्य माणूस बरोबर कोण जनहित याचिका दाखल करू शकतो तर कोणताही सामान्य माणूस कोणताही सामान्य माणूस अशा प्रकारची जनहित याचिका न्यायालयात दाखल करू शकतो कोणताही सामान्य माणूस बरोबर या जनहित याचिकेमुळे काय झालं सामान्य माणूस न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू शकतो ती जनहित याचिका त्या स्वतःशी जनहित असावी का स्वतःशी संबंधित असेल का असावी का जर ती व्यक्ती त्या पदाशी जर संबंधित असेल तर ती व्यक्ती अशी जनहित याचिका दाखल करू शकते का तर नाही ज्या व्यक्तीचे हितसंबंध त्या तक्रारीमध्ये याचिकेमध्ये गुंतलेले आहेत ती व्यक्ती अशी याचिका दाखल करू शकत नाही मग जनहित याचिकेचा फायदा काय झालाय असं आपल्याला सांगता येईल जनहित याचिकेचा फायदा तर जनहित याचिकेमुळं सर्वसामान्य व्यक्तींना किंवा लोकांना नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाची हमी मिळालेली आहे त्यांच्या अधिकारांच्या संरक्षणाची हमी या जनहित याचिकेमुळं मिळालेली आहे बरोबर मग ही या जनहित याचिकेमध्ये जो कोणी जनहित याचिका दाखल करेल त्याचे वैयक्तिक हितसंबंध मात्र असता कामा नये मग ही जनहित याचिका कुठं दाखल करता येते ही जनहित याचिका न्यायालयात दाखल करता येते कोणत्या न्यायालयामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जनहित याचिका दाखल करता येते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ही जनहित याचिका दाखल करता येते पण एखादा गंभीर विषय आहे सार्वजनिकच विषय आहे एखादी सार्वजनिक घटना आहे पण त्या सार्वजनिक घटनेच्या संदर्भात कोणत्याच व्यक्तीने नागरिकांनी न्यायालयामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालय असेल किंवा उच्च न्यायालय असेल या कोणत्याच न्यायालयामध्ये जर एखाद्या व्यक्तीने जनहित याचिकाच दाखल केली नाही किंवा कोणीच जनहित याचिका दाखल केली नाही तर मग अशा वेळेस काय तर बऱ्याच वेळा अशा सार्वजनिक घटकांच्या संदर्भात
प्रसार माध्यमांमधून समाजापर्यंत बातम्या पोहोचतात. वृत्तपत्राचा एक घटक आहे बरोबर आहे. वृत्तपत्रामध्ये सुद्धा अशा बातम्या येतात. माशा छापील माहितीच्या आधारे न्याय मंडळ स्वतः न्यायालय जनहित याचिका दाखल करून घेऊ शकतो. स्वतः न्यायालय जरी कोणी जनहित याचिका दाखल केली नाही तरी सुद्धा अशी याचिका दाखल करून घेतो. उदाहरणार्थ स्वतः न्यायालय थोडक्यात स्वतः न्यायालय सुद्धा स्वतः न्यायालय अशी याचिका दाखल करून घेऊ शकतो. आपल्या देशामध्ये अशी काही उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ गंगा नदी प्रदूषणासंदर्भात गंगा नदी प्रदूषणाविरोधात दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल ताजमहाल. ताजमहाल त्याच्यानंतर ध्वनी क्षेपक ध्वनी ध्वनी क्षेपक यंत्रणा ध्वनी क्षेपक यंत्रणा याच्या संदर्भात आपल्याला ही उदाहरणं देता येतील की जनहित याचिका लोकांनी दाखल सुरुवातीला केलेल्या नाही पण मात्र वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या त्या बातम्यांच्या आधारे न्यायालयाने स्वतः जे काही मागाशी आपण पाहिलं की कार्याची व्याप्ती वाढलेली आहे अधिकारांची व्याप्ती वाढलेली आहे स्वतः न्यायमंडळाने याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन पुढाकार घेऊन या याचिका दाखल केलेल्या दिसून येतात. गंगा नदी प्रदूषण आपल्याला माहिती गंगा यमुनेच्या तीरावरती तो त्या ठिकाणी काठावर असंख्य कारखाने स्थापन झालेले आहेत. या कारखान्यामधून रसायन मिश्रित पाणी नदीमध्ये मैदानमध्ये सोडलं जातं. त्याचा परिणाम गंगा नदीच्या पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे. त्याचा परिणाम जलचरांवरती व्हायला लागलेला आहे बरोबर. गंगा नदी प्रदूषणाच्या विरोधातील जी याचिका आहे ती स्वतः न्यायालयाने त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्थापन याची दाखल करून घेतली आहे. दुसरी गोष्ट ताजमहालचा आपण उदाहरण घेतलं. आपल्याला माहीत आहे ताजमहाल सौंदर्याच्या अजून प्रसिद्ध आहे. जगातल्या अनेक आश्चर्यांपैकी ताजमहालाचा उल्लेख केला जातो. ताजमहाल बनवण्यासाठी संगमरवरी दगडाचा वापर केलेला आहे आणि ताजमहालाच्या परिसरामध्ये किंवा अवतीभोवती जे कारखाने आहेत त्याच्या त्या कारखान्यांच्या धुराड्यांमधून कारखान्यामधून जो विषारी वायू बाहेर सोडला जातो या वायूचा परिणाम या संगमरवरी दगडावरून ताजमहाल बनवण्यासाठी जो दगड वापरलाय त्या दगडावर होताना दिसून येतो. त्यामुळे ताजमहालचं सौंदर्य दिवसेंदिवस कमी होताना दिसतो. ही एक याचिका स्वतः न्यायालयाने दाखल करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर रात्री 11:30-11:12 नंतर जे मोठमोठ्याने साऊंड सिस्टीम लावले जाते ज्याला आपण म्हणतो डीजे बरोबर आहे. या साऊंड सिस्टीमवरती बंदी सुद्धा ध्वनी क्षेपकावर बंदी स्वतः न्यायालयाने आणलेली आपणास दिसून येते बरोबर. मग विद्यार्थी मित्रांनो की न्यायालयाने घेतलेल्या मग न्यायालयाने घेतलेल्या या पुढाकारालाच न्यायालयीन सक्रियता म्हणतो किंवा न्यायमंडळाची सक्रियता म्हणतात. म्हणजे लोकांनी जरी त्या ठिकाणी याचिका दाखल केली नाही न्यायालयाच्या निदर्शनास आलं की इथं कुठंतरी हक्कांची किंवा अधिकारांची पायमल्ली होते सार्वजनिक विषयांच्या संदर्भात त्या ठिकाणी काहीतरी संघर्ष निर्माण होतो आहे किंवा सार्वजनिक हित डावलं जाते तर अशा वेळेस न्यायमंडळ स्वतःहून अशी भूमिका घेतो याला म्हणतात न्यायमंडळाची न्यायालयीन सक्रियता बरोबर. परंतु एक काळ असा होता की न्यायमंडळ कायदेमंडळ किंवा कार्यकारी मंडळाने काही कायदे केले आदेश काढले तर फारसं या गोष्टींना गांभीर्याने पाहत नव्हतं. न्यायमंडळ अनेकदाच होतं आणि आहेच बरोबर. पण उदाहरणार्थ राष्ट्रपती राजवट सारख्या काही गोष्टी आहेत की काय कार्यकारी मंडळाने स्वतःच्या आदेशांच्या माध्यमातून त्या ठिकाणी हक्कांवरती मर्यादा आणण्यास सुरुवात केलेली दिसून येतात. त्याच्यामुळे असा एक प्रवास आपल्याला समाजामध्ये दिसून येतो की जरी कायदेमंडळाने कायदे केले कार्यकारी मंडळाने अंमलबजावणी केली काही आदेश काढले तरी सुद्धा त्याची वैधता ही न्यायमंडळानं तपासली पाहिजे असा एक सूर समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बरोबर. म्हणून न्यायमंडळ पण असं म्हणतं की कार्यकारी मंडळाला जे अधिकार आहेत त्या अधिकारामध्येच राहून कार्यकारी मंडळाने कामकाज करणं गरजेचं आहे हे पण न्यायमंडळ त्या ठिकाणी अधोरेखित करतं. मग मित्रांनो न्यायालयीन सक्रियतेबाबत काही जणांच्या मते कार्यकारी मंडळ त्यांची कामे यातल्या योग्य पद्धतीने करत नाही म्हणून न्यायमंडळाला हस्तक्षेप करणं भाग पडतं. जर कार्यकारी मंडळाने म्हणजे पंतप्रधान त्यांचं मंत्रिमंडळ बरोबर राज्याचा जर विचार केला
तर मुख्यमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ आहे या कार्यकारी मंडळाने त्यांची कामे यथायोग्य पद्धतीने पार पाडली योग्य पद्धतीने काम कास केलं तर निश्चित न्याय मंडळाला त्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज भासणार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ असते किंवा राज्यातलं कार्यकारी मंडळ असते यांनी आपापल्या अधिकारांमध्येच राहून कामकाज करणं अपेक्षित आहे बरोबर आहे म्हणून हे त्यांच्या अधिकार क्षेत्राचा योग्य तो वापर करत नाही त्यामुळे न्याय मंडळाला यामध्ये हस्तक्षेप करणं क्रमप्राप्त ठरतं न्याय मंडळ हस्तक्षेप करतं कारण संविधानाने नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी ही कोणावरती सोपवलेली आहे तर ही जबाबदारी सोपवलेली आहे न्याय मंडळावर बरोबर तो विद्यार्थी मित्रांनो आपला त्यातला पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे न्यायालय पुनर्विलोकन या न्यायालय पुनर्विलोकनाचा आपल्याला आता अभ्यास करायचा आणि हा मुद्दा झाल्यानंतर त्या ठिकाणी आपलं सहावं प्रकरण जे आहे सहावं प्रकरण हे प्रकरण संपणार आहे न्यायालय पुनर्विलोकन न्यायालय पुनर्विलोकन न्यायालय पुनर्विलोकन न्याय पुनर्विलोकनाला इंग्रजीत काय म्हणतात तर ज्युडिशियल ज्युडिशियल रिव्ह्यू असं त्याला म्हटलं जातं ज्युडिशियल रिव्ह्यू ज्युडिशियल रिव्ह्यू असं त्याला म्हटलं जातं ज्युडिशियल रिव्ह्यू ओके पण न्यायालय पुनर्विलोकन म्हणजेच काय व्हॉट इज मीन बाय ज्युडिशियल रिव्ह्यू आपण वन बाय वन विचार घेऊ की कायदे मंडळाचं काम कायदे करतो बरोबर की नाही कार्यकारी मंडळाचं काम कायद्याची अंमलबजावणी करणं आणि न्याय मंडळाचं काम कलमांचा अर्थ लावणं आणि त्या ठिकाणी न्यायदान करणं मग कायदे मंडळाने दिलेले कायदे आणि कार्यकारी मंडळाने दिलेले आदेश यांची वैधता तपासण्याचा अधिकार मात्र सर्वोच्च न्यायालयाला आहे कारण न्याय मंडळ स्वतंत्र शाखा आहे स्वतंत्र त्याचं अस्तित्व आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी कोणावरती दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयावरती म्हणजे न्याय मंडळावर दिलेली आहे बरोबर म्हणून कायदे मंडळाने केलेले कायदे आणि कार्यकारी मंडळाने जे आदेश काढलेले आहेत खरंच ते वैध आहेत किंवा अवैध आहेत अशी ही वैधता तपासण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो पहा की न्यायालय पुनर्विलोकन म्हणजेच काय व्हॉट इज मीन बाय ज्युडिशियल रिव्ह्यू बरोबर म्हणून व्याख्या बघूया संविधानाशी विसंगत असणारे कायदे संविधानाशी विसंगत असणारे कायदे संविधानाशी विसंगत असणारे कायदे संविधानाशी विसंगत असणारे कायदे किंवा आदेश किंवा आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द केले जातात आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द केले जातात रद्द केले जातात रद्द केले जातात त्यास न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात न्यायालयीन पुनर्विलोकन न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात पुनर्विलोकन असे म्हणतात असो विद्यार्थी मित्रांनो ही व्याख्या आपण समजून घेणार आहोत व्यवस्थित लक्ष द्या न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच काय न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच काय व्हॉट इज मीन बाय ज्युडिशियल रिव्ह्यू संविधानाशी विसंगत असणारे कायदे बरोबर कायदे करण्याचा अधिकार संविधान म्हणजेच राज्यघटना विसंगत जे सुसंगत नाही म्हणजे संविधान जे कायदे आहे त्याच्या विरुद्ध दिशेने बरोबर आहे उलट अर्थाने बरोबर आहे ओके विसंगत असणारे कायदे जे सुसंगत नाही असे विसंगत संविधानाशी विसंगत असणारे कायदे किंवा आदेश संविधान कायदे असतात बरोबर किंवा कार्यकारी मंडळ आदेश काढतं मग असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून किंवा संविधानाशी विसंगत असणारे कायदे कायदे आणि आदेश रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे सर्वोच्च न्यायालयाला रद्द करण्याचा अधिकार आहे याला म्हणायचं न्यायालय पुनर्विलोकन बरोबर म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो कायदे मंडळ कायदे करतं
बरोबर कायदे मंडळ कायदे करतं कार्यकारी मंडळ आदेश देतं मग हे कायदे आणि आदेश जर संविधानाशी विसंगत असतील मिळते जुळते नसतील त्या आदेशांमधून कायद्यामधून जर मूलभूत हक्कांचं मानवी हक्कांचं जर उल्लंघन होत असेल तर असे कायदे रद्द करण्याचा सर्वस्वी अधिकार हा न्यायमंडळाला बरोबर मग खऱ्या अर्थाने न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात कशी झाली तर ही सुरुवात झालेली आहे अमेरिकेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात कुठे झाली अमेरिकेमध्ये मग अमेरिकेत सुरुवात झाली कधी झाली इसवी सन 1803 मध्ये सुरुवात झालेली दिसून येते इसवी सन 1803 मध्ये कोणत्या खटल्यामध्ये ही सुरुवात झाली मार राहिले उद्धव मॅडिसन मारवाडी विरुद्ध मॅडिसन मारवाडी विरुद्ध मॅडिसन यांच्या खटल्यामध्ये ही सुरुवात झालेली आपणास दिसून येते मग या खटल्यातील अमेरिके या खटल्याच्या संदर्भात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालय प्रथमच काँग्रेसने केलेला कायदा खटण्याबाहेर म्हणून घोषित केला या खटल्यामध्ये काय झालं अमेरिकेची जी संसद आहे त्याला काँग्रेस म्हणलं जातं मग अमेरिकेच्या संसदेने काँग्रेसने प्रथमच कायदे मंडळाने केलेला कायदा जो आहे सर्वोच्च न्यायालय कायदा जो आहे सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसने केलेला कायदा रद्द केला म्हणजेच काय पुन्हा विचार करतो का की न्यायालयीन पुनर्विलोकनाची क्रियापदे सुरुवात कुठं झाली ती झाली अमेरिकेमध्ये 1803 मध्ये इसवी सन 1803 मारबारी विरुद्ध मॅडिसन यांच्या खटल्यामध्ये काय झालं मारबारी विरुद्ध मॅडिसन यांच्या खटल्यामध्ये तर सर्वप्रथम या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेच्या काँग्रेसने केलेला कायदा रद्द केलेला दिसून येतो बरोबर आहे मग काय होते प्रकरण तर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जॉन मार्शल यांनी आपल्या निकालात पुनर्विलोकनाची प्रस्तावना केली मार्शल जॉन मार्शल बरोबर कोणी निकाल दिला जॉन मार्शल या न्यायाधीशांनी निकाल दिला दिसून येतो सरन्यायाधीश जे आहेत अमेरिकेचे सरन्यायाधीश जे होते अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन मार्शल यांनी न्यायालय पुनर्विलोकनाची प्रस्तावना केलेली दिसून येते हे आपल्याला सांगता येईल मग त्यांनी अजून एक प्रतिपादन त्याच्यामध्ये केलेलं होतं काय प्रतिपादन केलं होतं मार्शल यांनी तर त्यांनी असं प्रतिपादन केलं होतं की द लॉ इज व्हॉट डज द लॉ इज द लॉ इज द लॉ इज द लॉ इज व्हॉट द जज द लॉ इज व्हॉट द जज जे यू डी जी ई व्हॉट जज से इट इज से इट इज असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलंय त्यांनी म्हणजेच तुम्ही जॉन मार्शल यांनी अमेरिकेमध्ये 1803 मध्ये मारवाडी विरुद्ध मॅडिसन या खटल्यामध्ये अमेरिकन काँग्रेसने जो काही खऱ्या अर्थाने निकाल दिला होता त्याच्या संदर्भात कायदा केला होता आदेश काढला होता तो आदेश रद्द करण्याचा आदेश मार्शल यांनी दिला आणि सर्वप्रथम न्यायालयीन पुनर्विलोकनाची प्रस्तावना सुरुवात कुठे केली अमेरिकेमध्ये कशाची न्यायालयीन पुनर्विलोकनाची ज्युडिशियल रिव्ह्यूची मग त्या आपल्या निकालामध्ये अमेरिकेचे त्यावेळेचे सरन्यायाधीश जॉन मार्शल यांनी असं म्हटलं होतं असं प्रतिपादन केलं होतं द लॉ इज व्हॉट द जज से इट इज असं व्यास मग खऱ्या अर्थाने न्यायालयीन पुनर्विलोकनाची आवश्यकता काय असंही आपल्याला याच्यामध्ये घेता येईल न्यायालयीन पुनर्विलोकनाची आवश्यकता न्यायालयीन पुनर्विलोकनाची आवश्यकता काय आवश्यकता न्यायालयीन पुनर्विलोकनाची तर त्याच्यामध्ये आपल्याला कोणते मुद्दे सुद्धा सांगता येईल काय काय नको की सर्वोच्च कायदा संविधान
हा सर्वोच्च कायदा आहे काय आहे सर्वोच्च कायदा आहे हे आपल्याला सांगतंय न्यायालय कुणाला लोकांची आवश्यकता काय तर त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगतंय की संविधान हा सर्वोच्च कायदा मग संविधान सर्वोच्च तर कायदा असेल राज्यघटना सर्वोच्च कायदा असेल तर कायदे मंडळाने सुद्धा कायदे करताना संविधानाचा आदर राखला पाहिजे कार्यकारी मंडळाने सुद्धा आदेश देताना त्याने संविधानाचा विचार करणं गरजेचं आहे आदर राखणं क्रम प्राप्त आहे राज्य कारभार करताना सुद्धा कार्यकारी मंडळाने सरकारने संविधानाचा आदर राखूनच तत्वांचा विचार करूनच राज्य कारभार करणं गरजेचं आहे बरोबर आहे मग दुसरा पॉइंट आपल्याला विचार करता येईल की कार्यकारी मंडळाचे कार्यकारी मंडळाचे कायदे आदेश कायदे म्हणूया आदेश म्हणून हे दुय्यमच असतात बरोबर आहे काय आवश्यकता आहे तर कायदे मंडळास कायदे करण्याचा अधिकार जरी देण्यात आला असला तरी संविधानात्मक कायदा जरी त्या त्या देशाच्या कायद्यामुळे कायदे करण्याचा अधिकार असला बरोबर आहे तरी सुद्धा संविधान हे श्रेष्ठ आहे नंतर कायदे मंडळ आहे बरोबर आहे आणि कार्यकारी मंडळ जे आहे कसं म्हणते आपल्याला की कायदे मंडळात कायदे मंडळाचे आदेश कायदे मंडळाचे कायदे आदेश दुय्यम आहे म्हणजे जरी कायदे मंडळाला अधिकार असला तरी कायदे मंडळाचा हा अधिकार कसा आहे सर्वश्रेष्ठ आहे का नाही तर कायदे मंडळाचा हा अधिकार आहे दुय्यम आणि सर्वश्रेष्ठ काय संविधान बरोबर ओके आणि आकडा तीन सांगताय काय आवश्यकता न्यायालय लोकांची मग असं आपल्याला त्याच्यामध्ये तिसरी आवश्यकता सांगता येईल की कायदे मंडळाचे कायदे संविधानाशी सुसंगत असले पाहिजे कसे नसावे ते विसंगत नसावे सुसंगत असावे बरोबर ओके मग आता न्यायालयीन पुनर्विलोकनाची आकडा चार मग न्यायालयीन पुनर्विलोकनासारखी परिस्थिती उद्भवू नये याच्यासाठी न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार कोणकोणत्या देशात देण्यात आला तर अमेरिकेत तर आहेच भारत आणि अमेरिका या देशांमध्ये भारत आणि अमेरिका या देशांमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनासारख्या या गोष्टी उद्भवू नये म्हणून भारत आणि अमेरिकेमध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार देण्यात आलेला आपणास दिसून येतो मग ही झाली परिस्थिती न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या संदर्भात न्यायालयीन पुनर्विलोकनाची सुरुवात झाली अमेरिकेमध्ये झाली कोणत्या खटल्याच्या संदर्भात झाली 1803 मध्ये मारवाडी विरुद्ध मॅडिसन या खटल्यामध्ये जॉन मार्शल या सरन्यायाधीश अमेरिकेच्या सर्वप्रथम न्यायालयीन पुनर्विलोकन ही संकल्पना प्रतिपादन केलेली आहे सांगितलेली आहे बरोबर त्याच्यामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलं होतं की द लॉ इज व्हॉट द जज से इट असं जॉन मार्शल यांनी स्वतःच्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे बरोबर मग न्यायालयीन पुनर्विलोकन काय गरजेचं आहे त्याची आवश्यकता काय हे आपण चार मुद्द्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी अभ्यासलेला आहे पहिला पॉईंट आपण असा पाहिला होता की संविधान हा सर्वोच्च कायदा आहे संविधान काय आहे सर्वोच्च कायदा सेकंड पॉईंट आपण घेतला कायदे मंडळाचे कायदे किंवा आदेश हे दुय्यमच आहे सर्वप्रथम किंवा पहिल्या स्थानी कोणते कायदे संविधानातले तिसरा पॉईंट कायदे मंडळाचे कायदे हे संविधानाशी सुसंगत असावे विसंगत असू नये आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार आहे हा कोणकोणत्या देशात देण्यात आलेला आहे तर तो अधिकार देण्यात आला आहे भारत आणि अमेरिका या देशांमध्ये मग भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन आपण टायटल पुढचं या टॉपिकमध्ये शेवटचं टायटल पाहणार आहोत भारत आणि न्यायालयीन पुनर्विलोकन भारत आणि न्यायालयीन पुनर्विलोकन भारतामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा विचार किंवा खऱ्या अर्थाने वापर कधी करण्यात आला हे पण आपल्याला सांगता येईल मग भारताच्या संविधानातील अनुच्छेद क्रमांक 13 मध्ये बरोबर अनुच्छेद
13 मध्ये ज्ञानेन पुनर्विलोकनाची संकल्पना तत्त्व नमूद करण्यात आली. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 13 मध्ये ज्ञानेन पुनर्विलोकनाचे तत्त्व नमूद करण्यात आलेले आहे. बरोबर पण या अधिकाराचा म्हणजे ज्ञानेन पुनर्विलोकन या अधिकाराचा वापर करून सर्वोच्च न्यायालयाने अनेक कायदे व शासकीय निर्णय घटना बाह्य आहेत असं घोषित केलेलं आहे. कारण मुळात विद्यार्थी मित्रांनो न्यायालयीन पुनर्विलोकन ही तीच संकल्पना आहे की कायदे मंडळाची संविधानाशी विसंगत असणारे कायदे रद्द करणे किंवा कार्यकारी मंडळाने जे आदेश काढलेले आहेत हे जर विसंगत असेल संविधानाशी ते रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. आणि भारतामध्ये सुद्धा कायदे मंडळाचे कायदे अनेक कायदे आणि कार्यकारी मंडळाने काढलेले आदेश हे रद्द करण्याचं काम सुद्धा भारतामध्ये झालेलं आहे न्याय मंडळाने केलेलं आहे. मग भारतामध्ये उदाहरणार्थ झालं उदाहरणार्थ सांगता 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यामध्ये केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार खटल्यामध्ये याचा वापर झालेला आहे. भारत सरकार खटल्यामध्ये न्यायालय पुनर्विलोकन या संकल्पनेचा या तत्वाचा वापर झालेला दिसून येतो. बरोबर मग त्यानुसार संसदेला घटनादुरुस्त व संविधानाच्या मूलभूत चौकटीत बदल करता येणार नाही असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. काय म्हणलेलं न्यायालयाने की संसदेला घटनादुरुस्तीद्वारे घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या मूलभूत चौकटीत बदल करता येणार नाही असं न्यायमंडळाने म्हटलेलं दिसून येतं. बरोबर थोडक्यात काय तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून थोडक्यात काय तर न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या माध्यमातून कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यावर न्यायमंडळाचा अंकुश आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या अंकुशामुळेच भारतीय लोकशाहीमध्ये नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं आणि हक्कांचं संरक्षण होतं असं आपल्याला सांगता येईल. हे झालं भारतासारख्या लिखित राज्यघटना असणाऱ्या देशांमधील परिस्थिती. मग जिथं जिथं अलिखित घटना आहे अलिखित राज्यघटना आहे संविधान आहे तिथं जिथं अलिखित राज्यघटना आहे संविधान आहे. मग उदाहरण सांगताय युनायटेड किंगडम सारख्या देशांमधील परिस्थिती तिथं अलिखित राज्यघटना. मग अलिखित राज्यघटना युनायटेड किंगडम मध्ये मग तिथं न्यायमंडळाच्या पुनर्विलोकनाच्या अधिकाराचा वापर कसा केला जातो तर तिथं अशी परिस्थिती नाही. कारण तिथं कायदे फार कमी लिहिले आहेत कमी कायदे लिखित स्वरूपात आहेत आणि जास्तीत जास्त कायदे अलिखित स्वरूपात असतात. त्याच्यामुळं कोणताही एकच कायदा सर्वोच्च कायदा नसतो. म्हणून जिथं अलिखित राज्यघटना आहे त्या देशांमध्ये न्याय पुनर्विलोकनाची अंमलबजावणी करता येत नाही. ही कुठं शक्य होतं तर भारतासारख्या देशामध्ये जिथं राज्यघटना लिखित स्वरूपात आहे त्याच ठिकाणी न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अवलंब करता येतो. असो विद्यार्थी मित्रांनो आज इथं आपलं राज्यशास्त्रातील 6वं प्रकरण न्यायमंडळाची भूमिका संपलेलं आहे. जर तुम्हाला काही शंका असतील काही प्रश्न असतील तर त्या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करू शकता तुमच्या समस्या प्रश्न विचारू शकता. असो पुढच्या वेळेस पुढच्या तासाला आपण प्रकरण क्रमांक 7 सुरुवात करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.